1955 ते 1975 हा मराठी चित्रपटाचा वैभवाचा काळ. मराठी रजतपटावर चंद्रकांत सूर्यकांत गाजत होते. पाटील सावकार इनामदार यांच्या फरमाज भूमिका करत होते ते. त्याच काळात कोरेगाव तालुक्यात श्रीरंग पाटलांचं नाव गाजायला लागलं. कमवलेल्या देहाचा हा पैलवान आपल्या मस्तीत कुर्रेबाजपणे जगत राहिला. भीती त्यांना माहीतच नव्हती. मनगटात रग होती, छातीत हिंमत होती, कलंदर मगरुरी रक्तातच होती. हे व्यक्तिमत्व वादळीच होत. पाटलांचं गाव सा सुर्वे, सहा शूरांचा गाव म्हणून हे गाव प्रख्यात. इथल्याच मातीवर पाटलांचा पिंड पोचला. सहा सव्वा सहा फूट उंचीचा, पिळदार देहाचा आणि डाव्या हातानं करवत काठी धोत्राचा सोगा सावरत हा माणूस चालायला लागला तर भले भले सलाम ठोकायचे. हिंदी चित्रपटातल्या जीवन नावाच्या नटासारखे पाटील दिसत असत. पण शब्दफेक अतिशय दमदार होती. चेहरा खडबडीत पण नजर धारदार. ओठावरच्या मिशीला सतत पिळ देत असत. सासुर्वे पंचक्रोशीतली 50 गावं पाटलांना वचकून होती. पाटलांचे आजोबा आडदांड, तोही गावचा पोलीस पाटील. आजोबांच्या शाळेत पाटील वाढले. कोणाचाही कोंबडा गलोरीनं टिपत असत. नातवाला मारामारी करायला शिकवणारा आजोबा व्यायाम सुद्धा करायला लावायचा. आजोबा तब्येतीनं रेड्यागत, दोन नोकर अंगर रागडायलाच असायचे. आजोबा म्हणजे आईचे वडील. यांचं गाव हेळगाव. कुमारवयात पाटील स्वतःच्या गावापेक्षा आजोळातच जास्त रमत असत. श्रीरंग पाटलांचे वडील मात्र सरळ प्रामाणिक, लेखाला जपत, रोज हजार बैठका मारायला लावत, डोळ्यासमोर दुधाची चरवी रीती करायला लावत. तरण्या भांड वयात पाटील की गळ्यात येऊन सुद्धा श्रीरंग पाटील पाटील कित काही रमले नाहीत. गावच्या कल्याणापेक्षा स्वतःचं कलंदरपण ते गोंजारत राहिले. निबडटांच्या जगात ते पोलादी कांबीसारखे खणखणत राहिले. गाव सतत पाटलांना टरकायचं. आसपासच्या गावात पाटील आले असं नुसतं म्हटलं तरी भल्या भल्यांची झोप उडायची. तमाशाला पाटील गेले तर नाचणाऱ्या बाया वेड्या होत असत. गावच्या जत्रेत तमाशा रंगायला लागला की पाटील मॅनेजरला म्हणायचे, नाच काम तर कोण झालं पाहिजे बरं का, बिदा घेतला वरचा शेकडा आम्हाला मागायचा, गावाला नाही मागायचा. अंगात रग उसळायला लागली आणि परिसरातल्या कुस्त्यांचे फड पाटील गाजवायला लागले. हेळगावच्या आडवळणी तालमीत वस्तात बंडोबा पैलवानाच्या मार्गदर्शनाखाली पाटलांनी कुस्तीचे धडे गिरवले. दुधी, शिरंबे, रहिमतपूर, धामणेर, तारगाव, उंब्रज, मसूर अशा शेकडो फडांवर पाटलांनी कुस्त्या मारल्या. उंबरगावचा वामन, दहीगावचा मदन, पुसेगावचा दबडे पैलवान, माहुलीचा श्रीरंग हे सातारा जिल्ह्यातले चारही पैलवान पाटलांना मानत. पाटील सुद्धा त्यांना मान दे. असंच एकदा पाटील तमाशा बघायला गेले. पोरीच्या नाचावर फिदा झाले. तमाशा असाच आडगावात झाडाखाली उभा राहिलेला. हजार दोन हजार पटका सावली गाठून बसला होता. पाटलांना काय वाटलं कोणास ठाऊक. त्या दिवशी पोरीवर त्यांनी 500 रुपये उधळले. तमाशा सुटल्यावर पोरीनं खुर्ची दिली, चहा मागवला. पाटील निरोप घेताना म्हणाले, आम्ही कुस्तीच्या फडावरची माणसं, जोडीदाराला चिटपत करणे जिंदगी गेली आमची. तुमची कला बघून पोट भरलंय आमचं. पण कलेची जाण नसणाऱ्या फोलकटांसमोर नाचण्यापेक्षा थिएटरमध्ये तमाशा लावा, स्वतःचा तंबू उभा करा. कन्नात आपुरी पडेल हो, थव्यानं माणसं जमत्याल. ऊसाचं पीक काळ्या मातीत शोभून दिसते, माळराला होलकाच मारा नाही का. मग आतनमधनं ये जावा की पाटील तमाशाला. मोरला खेळ कुठे व जोरशील. त्या दिवसापासून बाई पाटलांसाठी वेडी झाली. पाटीलही सापाटले. पोरीमागे सगळा तारळखोरा भटकले. वजुरसी, मरजस, तारळे, जळव, कराड, पाटील घराकडे फिरकलेच नाही. तमाशाचा मॅनेजर म्हणून काम बघणारा रामू मांग हाबकला. त्यानं ओळखलं, पोरगी पाटलासाठी वेडी झाली आहे. ही घोरपड नागामागे उधळली तर आपलं बिनबुडाचं ढोलकं होईल. 17 प्रकारच्या माणसांशी रोज झटापटी करायला सोकावलेल्या मॅनेजरनं टाळकंच हलवलं, शक्कल लढवली. पाटलांच्या वडिलांना त्यांनी निरोप दिला. काले गावात बोलवून घेतलं. देवळाच्या मागे मीटिंग बोलवली. पोरी शेजारी पाटील बसलेले होतेच. मॅनेजर उठला. इकडचं तिकडचं भाषण झालं आणि मग मॅनेजर म्हणाला, पाटील
तुम्ही एका तालेवार गावपाटलाच चिरंजीव आहे. पोरीला प्रेयशी म्हणून घेऊन फिरण्यापेक्षा तुम्ही तिला बायको म्हणून मानानं घ्या पात्रात. तुमच्या लग्नाला आम्ही थोरल्या पाटलाशी सुधीक बोलावणार आहे. ए रामे, लाज काय पत्तस वाटले का वाटले काय धा गावाला? हा लेका नाचीला बायको म्हणून पत्रात घ्यायला मला काय हलक्या कुळातला समाजला काय? लेका पाटलाचं घर नाही माझ. हा तेवढ्यात पाटलांचे वडील आले तिथे. त्यांना बघितल्यावर पाटील हादरले. आबासाहेब म्हणाले, अरे तिकडं गावची पाटील के सांभाळायची सोडून इथं काय नाचीची घुंगरू घुमतो काय? हा उठ पाटील के घे गळ्यात, आम्हाला जाऊ द्या राग भासून काशीला. चल लंगोट आहे ना कमरेला, नाही तर द्याल त्या बाईला तुंतुनं बांधायला. बापाचा शब्द प्रमाण मानला आणि पाटलांनी पाटीलकी स्वीकारली. तमासगिरणीच्या मागे धावण्याचा वेडेपणा त्यांनी पुन्हा आयुष्यात कधी केला नाही. वडिलांनी गळ्यात माळ घातली, देवदेव करायला लागले. आपोआप पाटील जमीन जुमला, पाटीलकी सांभाळायला लागले. गावातले आदर्श शिक्षक मोरे यांची भक्त वडिला बदली झाली. गुरुजी सरळ, जिथे टाकतील तिथे काम करणार. पण गावकरी हट्टाला पेटले, पाटलांकडे आले. आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आपल्या गुरुजीची बदली झाली, ही बदली कॅन्सल व्हायला पाहिजे. पाटलांनी मिशी पिळली. 10 माणसांना घेऊन शिक्षणाधिकाऱ्याचं ऑफिस गाठलं. तो अधिकारी घमेंडखोर. हे बघा, मला काय तेवढा उद्योग करायला सरकारनं नेमलाय का? असं म्हणून अधिकाऱ्यानं त्यांना हाकलून दिलं. पाटलांनी मिशी पिळत टेबलावर मूठ आपटली. तुला 1000 माणसात नाही धोपाटला ना, तर सली पाटलाची अवलाद नाही सांगणार मी, लक्षात ठेव. त्या अधिकाऱ्याचं नाव साळवी. गडी बुडाला वाळवी लागल्यागत चमकला. मध्ये काही काळ गेला, मोरे गुरुजींना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. गावानं जंगी सत्कार ठेवला. सरकारतर्फे शिक्षणाधिकाऱ्याला निमंत्रण दिलं. अहो मास्तरांचे सत्कार करायला चटावलेला अधिकारी सरकारी गाडीनं आला. गावकऱ्यांनी बैलगाडी सजवलेली, गाडीत तिघांनाच बसवलं. इंजिनियर बाबासाहेब माने, शिक्षणाधिकारी साळवी आणि मोरे गुरुजी. मिरवणूक वाजत गाजत गाव फिरून चावडीजवळ आली. आलेच पाटील तर्राट पिऊन, हातात भरीव कळकाची काठी. हात वर करताच वाजंत्री वाजायचं बंद झालं. पाटलांनी काठी आपटली आणि गरजले, ए साळवे लेका, तू जेडपे तर राजा असला ना तरी गावात आम्ही राजे. आता तुला तुडवून मारला तर काय बिशा दे कुणी आडवं पाडायची? बोल झाल्या तुझ्या हापिसातनं मला हाकलून दिला काय? तू लेका ज्या तोंडानं शान खातो ना त्या तोंडाला आन खायला लावतो आम्ही. उतर खाली. पाटील बाकड्यावर चढले, ओढला सावळ्याला खाली. एका फायटीत चष्मा उडवला, दुसऱ्या फायटीत तोंडातनं रक्तच गळायला लागलं त्याच्या. कोटाला धरून हे सकला, साळवे मोरे मास्तरचा सत्कार बाबासाहेब करतील, तू जाऊन त्या समाज मंदिरात बस. सत्कार तुझा नाही, मोरे मास्तरचा आहे. लेका बिचारीची हयात गेली कष्ट करण्यात, घाम गाळण्यात. धापाच हार पडू दे की त्याच्या गाळ्यात, त्यात तू कशाला वाटणीदार? पळाय पक्षील ना तर गाडी पंक्चर करून तोडेल तुला. हा साळवीनं पाय धरले, माफी मागितली. कार्यक्रम संपेपर्यंत त्या साळव्याला साधं पाणी सुद्धा न देता समाज मंदिरात बसवून ठेवलं. कार्यक्रम संपल्यावर साळवी मान खाली घालून पळाला. पाटलाचं आयुष्यात त्यांनी परत नाव नाही काढलं. रहमतपुरात एक वखारवाला माजला होता. खोऱ्यानं पैसा कमवून पवारवाडीत त्यानं रान खरेदी केलं. गावातल्या एका पैलवानानं पाटलासनी एकदा घरी बोलवलं, 500 रुपयाची सुपारी दिली. वखारवाल्याचा 4 एकर हिरवागार जोंदळा उपटायला सांगितला. पाटलांनी तालमीतली 30-40 नीटकी पोरं घेतली. अपरात्री ट्रक नेला वावरात. कावळा लूज जोंदळा आडवाच करून टाकला. वखारवाल्याला कोणीतरी बातमी सांगितली, तो 2 ट्रक माणसं घेऊन आला. पोरं माळानं पाळाली हो, पण पाटील निभार पिलं होतं ते घावलं. पाटलाला आडवं पाडण्यात आलं. गॅस बत्तीच्या प्रकाशात पाटलाच्या डाव्या गुडघ्याचा चुरा केला. गुर्रागत मारहाण केली. सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 महिने पाटील राहिलं. बरे झाले. वखारवाल्याचा माग घ्यायला सुरुवात केली. सुलतानवाडीच्या रामू अण्णानं बातमी आणली, वखारवाला सकाळी 9 वाजता कराडहून रहमतपूरच्या स्टेशनला उतरणार आहे. पाटलांनी त्याला गाठला स्टेशनवर, कुत्र्यासारखा मारला, हातपाय मोडले, धूळ टांग्यात टाकलं, रहमतपूरला दिलं पाठवून. वखारवाल्याच्या खिशातले 600 रुपये काढायला पाटील नाही विसरले.
परिसरात पाटलाची दहशत वाढली. गावात त्यांनी नवीन तालीम पण बांधली. सनसनीत पोरं व्यायाम करायला लागले. गावोगावच्या फडावा पैलवान पोरांचा गोतावळा घेऊन पाटील हजेरी लावायला लागले. 14 वर्ष फरारी असलेला रामोशी त्या पोरांनी पकडला. कलेक्टरनं गावात येऊन पाटलांना कौतुकाचं सर्टिफिकेट दिलं. पाटलांनी केला गावठी कट्टा खरेदी. गळ्यात गावठी कट्टा अडकवून हा बेदरकार माणूस आपल्या मस्तीत फिरायला लागला. पाटलाने ना मी माझ्या बालपणापासून थेट तरुण वयापर्यंत शेकडो वेळा बघितले. चांगले शिदे चांगलंच वागत, मर्यादा सांभाळून बोलत, पण त्यांच्या वर्मावर कुणी गाव घातला तर नागागत फणा काढत. त्यांची एक मुलगी आमच्या गावात दिलती. माझ्या गावातल्या एका इनामदारानं पाटलांचा जावई कोळवाच्या पाशेनं चोपला. रक्तबंबाळ नवऱ्याला बघून पोरगी फार माहेरकडं पळाली. पाटील जेवत होते. पोरीनं आक्रोश करत घडलेली घटना सांगितली. जेवण अर्ध्यावर टाकून पाटील उठले, गॅस बत्ती पेटवली, 40 नेटकी पोरं हाताशी धरली, गावठी कट्टा गळ्यात अडकवला. बत्तीच्या प्रकाशात ते मर्दाने पावलं माझ्या गावाकडं वळली. झपाझप ढ्यांगा टाकत जमाव चावडीवाला. पाटलानं मिशीला पीळ भरत डरकाळीच फोडली. कुठे आहे हरामखोर इनामदार? पाशेनं मारायला साली काय मोगलाय लागली काय? हिंमत असेल तर हे पुढं फासून मारतो. आरा असली गुंडगे एवढे गाव मी तंबाखूच्या आरासारखे दाडला लावतो. पाटलांनी गाव दणाणून सोडला. माणसं जेवणाची ताटं मागं सारून चावडीकडे पळत आली. करती सवरती माणसं पुढे आली, मध्यस्थी केली. पाटलांनी 8 पोरं इनामदाराच्या घराकडे लावली. वडताना साऱ्याला साल काढतो त्याच्या अंगाची. पाटलांनी गळ्यातनं गावठी कट्टा काढला. वर अंधारात बार टाकला. लिंबावर पाखडं धडपडली. अ समजावून सांगून सुद्धा पाटील ऐकणार. लोकांनी हात जोडले. गावपाटलानं दिलगिरी व्यक्त केली. इनामदार घरात सापडला नसल्याचं लोकांनी कानात सांगितलं. फणा आपटत नाग माघारी वळावा तसे पाटील परत फिरले. गावच्या मणक्यात दहशतीचा खेळा मारून पाटील झपाझप अंधार तोडवत गावाकडे वळले. आली आली म्हणता सासुरव्याची जत्रा आली. वैशाख शुद्ध षष्टीला छबिना फिरला. सप्तमीला कुस्त्यांचा जंगी फड भरला. गाव छोटस मोराच्या मस्तकावरच्या तुऱ्यासारखं, पण कुस्त्याचा असा जंगी आखाडा कुठंच नसायचा. 10-11 माणसं वर्तुळ करून बसत, मधी भगवा फडकत राही. माणसांची गर्दी वाढत चालली. महाराष्ट्राबाहेरून पण अनेक पैलवान आलते. कुस्त्या झपाटून होत होत्या. शेजारच्या रहिमतपूर स्टेशनवर एक्सप्रेस थांबलेली. तारगाव स्टेशनजवळ अपघात झाल्यानं कोल्हापूरकडे जाणारी गाडी 8 तास लेट झाली ती. बसून काय करायचं म्हणून प्रवाशांनी आपला मोर्चा सासुरव्याकडे वळवला. कोल्हापूर विद्यापीठात खेळायला निघालेली चंदगड विद्यापीठाची मुलगी 10-12 शिखांना घेऊन त्या कुस्त्याच्या फडावर आली. उत्साही शेख पाटलांना भेटले. ओ सलाम साहब, पटेलजी ये है हमारे रेसलर शबनम शर्मा जी. त्या पोरीची कुस्ती लावण्यासाठी शीख गळ घालायला लागले. पाटील तिच्या गोटीबंद देहाकडे बघतच राहिले. अ 6 फूट उंच भक्कम शरीर यष्टी, केसांचा काळा भोर, ओंजळीत मावणार नाही एवढा आंबाळा, लालबुंद सफरचंदासारखे गाल, डोळ्यात मर्दानी तेज आणि नजरेत कमालीचा आत्मविश्वास धगधगत असलेला. अजून 25 पदार्पण न केलेली ती पोर प्रतिस्पर्ध्याला चुटकी सरशी भुईसपाट करेल असं बघणाऱ्याला वाटायचं. तिच्या दमदार व्यक्तिमत्वानं भारावलेल्या पाटलांनी तिला सलामच ठोकला. पंच जमले, बोलाचाली झाली. पंचांच्या मागोमाग मुलगी फडातनं फिरायला लागली. पाटील अस्वस्थ झाले. आपल्या गावच्या फडावरून बाई सन्मानानं जावी असं पाटलांना वाटत होत. पंचामागोमाग दमदार पावलं टाकत पोरगी फडातून फिरतच होती. मागोमाग पाटील चालत होते. एखादा छपरी पैलवान कुस्तीसाठी उभा राहिला तर पाटील मिशावर पीळ भरत डोळे वटारत, जांघ्या फोडून घेतल्यासारखा पैलवान खाली बसायचा. पंचांनी बाईला सगळ्या फडात फिरवलं. जोड मिळत नाही असं बघून प्रेक्षक चकितच झाले. आंबट शौकीनांची निराशा झाली. पाटलांनी माईक हातात घेतला. जोरदार भाषण ठोकलं पाटलांनी. माझ्या पैलवान बंधूनो, मी आपलं अभिनंदन करतो. अरे पंजाबहून आपल्या फडाला भेट द्यायला आलेल्या या मुलीशी कुस्ती न खेळण्याचा शानपणा दाखवून तुम्ही तुमच्या मोठ्या मनाचं दर्शन घडवलेलं आहे. माझ्या गावच्या जत्रेतील कुस्त्याचा फड मी माझ्या मिशीतल्या केसान इतका महत्वाचा वाट समजतो. बाईंना फेटा बांधून 500 रुपये देतो, बाईंचा सत्कार करतो.
इथं येणारा प्रत्येक पैलवान मानानं मागवला जाईल. फडाला ज्या दिवशी कलंक लागल त्या दिवशी पाटील फडात दिसणार नाही. पोरीनं फेटा बांधला, 500 रुपये सन्मानानं स्वीकारले, पाटलांना नमस्कार केला आणि ती मुलगी म्हणाली, आज तो मैंने जेंटलमॅन शेर देखा है. गारा बरसाव्यात ना तशा 10 एकराच्या फडात टाळ्या कडकडल्या. या वाघाला ना झुंजार मरण यायला पाहिजे होत, पण तसं नाही झालं. चिमण्या कावळ्यांनी ससानं ताणून मारावा, अडचणीत गाठून घाव घालावा, तसं विदारक मरण या पाटलांच्या वाट्याला आलं. पाटलांनी अनेक माणसं दुखावली होती. त्यात वाखारवाला होता, रामोशी समाज होता, बागाडे होता, बेरड पाटलांचा माग काढत फिरतच होते. पण शुद्धीवर असलेले पाटील 10 जणांना भारी आहेत हे सगळे ओळखून होते. त्यामुळं विरोधक मनातल्या मनात घुसमटत होते. 21व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत पाटील जगले असते, पण गाफील अवस्थेत त्यांना मृत्यूनं गाठलं. नेहमीसारखे पाटील रहिमतपूरला गेले, रामोशी मित्राच्या भट्टीवर बाटली ढकलली. पैशावरून दोघांची वादावादी झाली तरी मित्रानं सावध राहण्याचा इशारा दिला. होलपाटत पाटील सालकरच्या दुकानाजवळ आले. पोटात काहीतरी ढकलावं अशा विचारानं आज जाणार तोच दारात बगाड्याचा गडी त्यांना दिसला. झटक्यात पाटलाची दारू उतरली. हा सालगडी धावत बगाड्याकडे जाणार, बातमी पोचवणार आणि 2000 बांबू बसलेला बगाडे आयती चालत आलेली संधी साधणार. पाटलांच्या पोटातच खड्डा पडला. बगाड्यानं हकलून दिलेला पोरगा आता तुमचाच आम्हाला आसरा असो पाटलांना म्हणायला लागला. शेणाची पवटी मालकिणीच्या अंगावर उडाली म्हणून मालकानं गड्याला हकलून दिलं. गडी कसला पोरगच होत होते. 100 रुपये खिशात टाकलं आणि नोकरीवर लाथ मारली असं म्हणत त्या भाबड्या पोरानं नोट दाखवली. ती नोट पाटलाच्या मस्तकात फडफडत राहिली. पोराला 2 रुपयाची दारू पाजून पाटलांनी त्याला रहिमतपूर स्टेशनकडे नेलं. तुला पोलिसात भरती करतो असं त्या पुण्याला आमिषही दाखवलं. भैरोबाच्या खिंडीत पोराला आणला आणि त्याच्या खिशातली 100ची नोट पाटलांनी अलगद काढून घेतली. पोरग नोट मागण्यासाठी धडपडायला लागलं. लेका असल्या नोटा आमच्या कणसागणीक लागत्यात. बाढव्या 500 रुपये चावडी भरतो मी तुझ्या 100च्या नोटनं, काय माडी बांधणार आहे का मी? ते पोरग गप्प झालं. वाटेत मागणीचा सरपाव पाटील पिलं, पोराची नोट मोडली, पोरग हबाकलं. मग गेटमनला हाताशी घेतलं आणि पुताबाईच्या दारू अड्ड्याकडे निघाले तिघजण. वाटेत स्टेशन मास्तर भेटला. सामुदायिक विहीर खणायची योजना त्यानं आखलेली, भेटेल त्याला पैसे मागायचा. पाटलांना 5 रुपये मागितले त्याने, तर पाटलाने बेकर रेगत 5000 तुकडा काय मागतो, 10000 रुपयाच्या 3 पावत्या फाड असा त्यालाच हुकूम सोडला. पोराच्या पैशातून या पावत्या फाडल्या. दारूला 5 आणि हे 30-35 रुपये गेले. पोरग छिनछिन करायला लागलं. गाठला पुतळा बाईचा अड्डा. मेडक्याला टेकत पाटलाने विचारलं, पुताबाई माल आहे का? नाही पाटील, असल्यावर मी नाही म्हणेन का? ठीक आहे, जशी तुझी मर्जी असं म्हणत पाटलाने मधलं मेडकं कावळ्यात धरलं, एका कचक्यात उपटलं, खोपाट डळ मारलं. पुताबाई पाया पडली. काजूची बाटली मोर ठेवली. पाटलांनी दहाच्या 2 नोटा टाकले. निघाले तिघ बाहेर अंधार बुडक. पुताबाईनं गेटमनजवळ कंदील दिला. तिघांनी बाटली टाकली. पोरग सारखं 100 रुपये मागायला लागलं. पाटलांनी दिले कान पटते. गेटमन माघारी फिरला तर पाटील म्हणले, पांदीपतूर आम्हाला पोहोचवा मग जा माघारी. तिघ हेलपाटत पांदीपर्यंत आले. पोरानं पुन्हा पैसे मागितले. पाटलांनी परत 2 वाजवल्या. पोरग हेलपाटत खाली पडलं. अंधारात दगड चापचापायला लागलं. बचके एवढा टोळा पोरानं उचलला. पाटलासने जीव खाऊन हाणला. कानशिलाव फटका बसला. पाटील आडवेच झाले. तालीत रोवलेली घडीव तोड पोरानं उपसली. जीव खाऊन पाटलाच्या टाळक्यात हाणले. कवटीचं भकलं झालं. पाटलाच्या हातातलं घड्याळ आणि खिशातले 35 रुपये काढून पोरग पळून गेलं. भडकलेला कंदील टाकून गेटमन सुद्धा पसार झाला. असं कसं घडलं एवढा एकच प्रश्न शिवाराच्या छातीत धडधडत होता. पाटलांची 1000 रुपये पाहिलेल्या माळाच्या चेहऱ्यावरून मात्र आश्चर्य उघडत होतं.